नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खूप शेतकरी विचारत होते की पीएम किसान योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान कार्यालयाकडून एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यात त्यांनी सांगितलं आहे की 14 मे रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जो पैसे आहेत, 2000 रुपयाचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, हे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे किंवा जर मागचे बाकी असतील शेतकरी, कोणाला कमी हप्ते मिळाले असतील, तर त्यांना देखील या ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर सविस्तर बघूया आपण या ठिकाणी पीएम किसान योजनेअंतर्गत हा जो प्रेस रिलीज आहे त्याची माहिती या ठिकाणी आपण बघूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आर्थिक लाभाचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. यामुळे 19,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी, म्हणजे जवळपास 9.5 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी हे पैसे वितरित केले जाणार आहे. पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान शेतकरी यांच्याशी संवाद साधतील. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री देखील उपस्थित राहणार आहे. आणि पीएम किसान संदर्भात पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयेप्रमाणे प्रत्येकी 2000 रुपयाचे 3 समान हप्ते 4 महिन्यांच्या कालावधीनंतर प्रदान केले जातात. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपयांचा सन्मान निधी शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं आता आठवा हप्ता जो शेतकरी वाट पाहत होते त्यांना आता उद्यापासून त्यांच्या खात्यात जमा होतील. काही शेतकऱ्यांना आणखी वेळ लागू शकतो किंवा 15-1 दिवसात किंवा 1 आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. आणि मित्रांनो, जर तुमचे मागचे हप्ते बाकी असतील तर ते देखील टप्प्याटप्प्यानं सर्वच हप्ते या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. फक्त जे शेतकरी उशिरा या योजनेमध्ये समाविष्ट झाले असतील त्यांना मात्र या ठिकाणी काही कमी हप्ते मिळू शकतात. तर मित्रांनो, शेतीविषयक सरकारी योजना असेल किंवा आणखी ज्या सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारी अशी जी माहिती असेल ती माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.